शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या दिव्या दळवी हिची नीट परीक्षेत उत्तुंग भरारी। नीट परीक्षांचे निकाल नुकतेच जाहीर झाले। यामध्ये जळगाव शहरातील दिव्या रमेश दळवी हिला 720 पैकी 605 गुण मिळाले। दिव्या ही स्वभावाने एकदम डॅशिंग आणि आक्रमक दैनंदिन जीवनात मनोरंजनासह मोजक्या वेळेमध्ये अभ्यास करून, परंतु अभ्यासाच्या वेळेस एकाग्रता आणि मनापासून लक्ष केंद्रित करून तिने यश मिळवले। खरं तर तिचे हे यश इतर विद्यार्थ्यांकरिता नक्कीच प्रेरणादायी ठरणार एवढे मात्र निश्चित। दिव्या हिचा जन्म एका शेतकरी कुटुंबात झाला असून तिचे वडील रमेश दळवी यांचे मूळ गाव जळगाव तालुक्यातील वडगावगड हे आहे। रमेश दळवी हे सधन शेतकरी असून मुलांच्या शिक्षणाकरिता त्यांनी जळगाव शहरात वास्तव्य करून स्वतः मात्र इथून दररोज येणे जाणे करून शेती व्यवसाय करतात। दिव्या हिला नीट या परीक्षेमध्ये 720 पैकी 605 गुण मिळून तिने तिच्या कुटुंबाचे नाव लौकिक केले आहे। तसेच दिव्या याचे श्रेय तिच्या कुटुंबाला व तिच्या शिक्षक वृंदांना देते। दिव्या हिच्या पुढील जीवनामध्ये तिला काय करायचे आहे याबाबत तिने दिलेली प्रतिक्रिया। आज तू हे यश अचूक केलं, नेमकं यासाठी तुला कसे प्रयत्न करावे लागले किंवा या यशाचं श्रेय कोणाला देशील? मी माझ्या यशाचं श्रेय पहिले तर माझ्या शिक्षकांना देईल, ज्यांनी मला खूप मदत केली सुरुवातीपासून। हे कॉम्पिटेटिव्ह एक्झामसाठी कशी तयारी करायची, काय नोट्स वापरायच्या, पेपर कसे द्यायचे, याची सुरुवात त्यांनी करून दिली। आणि त्याच्यापेक्षा मोठं म्हणजे आईबाबांनी मला एवढ्या मोठ्या ट्युशन क्लासेसला ऍडमिशन घेऊन दिली, याच्यासाठी मी सर्वांचे आभार मानते। यश संपादन करण्यासाठी नेमका किती तास अभ्यास करावा लागला किंवा कसे हार्डवर्क घेतले तू? तास तर असं मी कधी मोजले नाहीत, पण जसं आपल्या जेवढा वेळ देता येईल तेवढं। फक्त असं नाही केलं की खूप काही जागावं लागते, रोजचा रोज अभ्यास केला म्हणूनच मार्क्स मिळाले। खूप काही टेन्शन घेऊन किंवा आता एकदम जागावं लागते, आणि एक तर पेपरच्या आदल्याच दिवशी सगळा अभ्यास करून असं काही केलं नाही, रोजचा रोज अभ्यास करत गेली, त्यामुळे शेवटच्या पेपरमध्ये चांगले मार्क्स मिळाले। भविष्यात आता काय करायची इच्छा? भविष्यात तर पहिले मला MBBS 4.5 वर्षाचं अभ्यास असते तो कम्प्लीट करायचा आहे। त्याच्यानंतर मला MS किंवा MD मध्ये एवढी रुची नाही, म्हणून मी मास्टर्स इन पब्लिक हेल्थ मध्ये जाण्याचा निश्चय केलाय। यातून काय आहे, जे आदिवासी भागातील लोक आहे आपण त्यांना आपले निर्णय घेऊन त्यांना मदत करू शकतो। सो मला असं वाटते की जे आपल्या समाजामध्ये आहे की लगेच MBBS झालं MS किंवा MD होऊन मोठे तुम्ही डॉक्टर्स होता शहरामध्ये, त्याच्यापेक्षा काहीतरी वेगळं होईल अशीच माझी इच्छा आहे। MCN न्यूज परिवारातर्फे तिच्या पुढील यशस्वी वाटचालीस हार्दिक शुभेच्छा। MCN न्यूज करिता विकी खुफासे, जळगाव।